नमस्कार. बोधकथा रोज 7 वाजता या आमच्या कार्यक्रमात मी प्रशांत नानकर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजची कथा आहे एका युवकाची. या युवकाने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक संकटाला तो सामोरं गेलेला आहे आणि अनेक अशा घटना त्याच्या आयुष्यात झालेल्या आहेत ज्यामुळे तो पार खचून गेलेला आहे. आणि असा हा युवक एक दिवस त्याचा एक मित्र त्याला सल्ला देतो की तू बऱ्याच दिवसापासून खूप खचलेला आहेस, खूप निराश आहेस, खूप नाराज आहेस. मला असं वाटतं तू त्या वर डोंगरावर जे साधू महाराजांचा जो आश्रम आहे त्याला तू एकदा निश्चित भेट दे आणि त्यांना तू एकदा भेटून ये. हा युवक निघतो आणि त्या आश्रमाकडे जायला लागतो. आश्रमात गेल्यानंतर तो एका व्यक्तीला विचारतो की साधू महाराज कुठे आहेत, तर तो ज्या ठिकाणी त्यांचं प्रवचन चालू असतं ते जागा त्यांना तो दाखवतो. हा तिथे जातो आणि बघतो तर अनेक व्यापारी, अनेक नागरिक, काही विद्यार्थी आपापले प्रश्न घेऊन त्या साधू महाराजांकडे आलेले असतात. साधू महाराज प्रत्येकाला बोलून प्रत्येकाच्या प्रश्नांचं निरसन करत असतात, त्यांना काही सल्ले देत असतात. हा त्याचा क्रम ईस्तवर तो वाढ बघतो आणि जेव्हा साधू महाराज त्याला बोलवतात त्यावेळेला तो त्यांच्याकडे जातो, नमस्कार करतो आणि साधू महाराज त्याला विचारतात, बोल वत्सा, काय आहे तुझी अडचण, काय तुझा प्रश्न आहे. त्यावेळेला तो युवक त्यांना म्हणतो की महाराज, मला माझ्या आयुष्यात अशा अशा काही घटना झालेल्या आहेत ज्यामुळे मी पुरता खचून गेलेलो आहे. मला आयुष्यामधलं माझं सुख हरवल्यासारखं वाटतं आहे आणि मला तुमच्याकडनं सुखी राहण्याचा मार्ग मला तुमच्याकडनं पाहिजे. साधू महाराज त्याच्याकडे बघतात आणि त्याला म्हणतात, ठीक आहे, पण त्याआधी तुला मी सांगितलं ते एक काम करावं लागेल. तो म्हणतो, सांगा ना. त्याला ते एक चमचा देतात, त्या चमच्यावर ते 2 थेंब तेलाचे टाकतात आणि त्याला सांगतात की हा जो चमचा आहे हा तू तोंडात धर आणि माझ्या आश्रमाला तुला एक फेरफटका मारायचा आहे, एक फेरी मारायची आहे. तू इथून चालायला लाग आणि तुला जसा जसा रस्ता मिळेल त्याप्रमाणे तू पूर्ण एक फेरी मारून तू या ठिकाणी पुन्हा येऊन मला भेट. पण एक लक्षात ठेव, हे तेल सांडू द्यायचं नाही. तो म्हणतो, ठीक आहे. मग तो तिथून निघतो आणि त्या आश्रमाला पूर्ण असा रस्ता केलेला असतो. त्या रस्त्यातनं फिरून तो थोड्या वेळाने साधू महाराजांकडे येऊन तिथे थांबतो. साधू महाराजांची भेट झाल्यानंतर तो युवक त्याच्या तोंडातला तो चमचा आणि त्याच्यात त्यांनी सांभाळून आणलेले 2 थेंब मोठ्या अभिमानाने साधू महाराजांना दाखवतो आणि म्हणतो, बघा महाराज, मी हे 2 थेंब जसेच्या तसे सांभाळून आणलेले आहेत. साधू महाराज त्याच्याकडे बघतात, स्मित करतात आणि म्हणतात, अरे वा, खूप छान. आता मला सांग, तू माझ्या आश्रमात काय काय पाहिलंस? तो थोडा विचारात पडतो, पुष्कळात पडतो आणि तो म्हणतो, मी साधू महाराज त्याला म्हणतात की तू इथून निघालास त्यावेळेला तुला काही फुलांचे ताटवे दिसलेत का? तो म्हणतो, नाही महाराज, मी निघालो पण मला फुलांचा वास आला पण मला दिसले नाही. ते म्हणे, अरे माझ्या आश्रमामध्ये जो फुलांची माझी जी बाग आहे त्याच्यामध्ये तुला पूर्ण जगात पाहायला मिळणार नाहीत अशा अनेक प्रकारची फुलं, टवटवीत फुलं, सुगंधित फुलं तुला एकाच ठिकाणी तुला पाहायला मिळाली असती. बरं, त्यापुढे तू गेल्यानंतर तुला काही पक्ष्यांचे आवाज ऐकू आले का? तू काही पक्षी बघितलेस का त्या ठिकाणी? तो म्हणतो, नाही महाराज, मला आवाज ऐकू आले पण मी पक्षी काही बघितले नाही. ते म्हणे, अरे माझ्याकडे अनेक पक्षी स्थलांतरित होऊन या दिवसामध्ये इथे येतात. हे आपल्या आश्रमामध्ये जे उंच वृक्ष आहेत त्यावर त्यांची घरटीसुद्धा आहेत आणि त्या ठिकाणी या ठिकाणी येऊन ते त्यांची अंडी देत असतात आणि खूप प्रकारचे पक्षी तुला या ठिकाणी बघायला मिळाले असते. तो म्हणतो, महाराज, मी नाही बघितले. ते म्हणतात, ठीक आहे, हरकत नाही. अजून थोडंसं पुढे गेल्यानंतर तुला काही झरा वाहताना तुला दिसला का? तो म्हणतो, महाराज, मी ऐकला झऱ्याचा आवाज पण मला झरा वाहताना मी असा बघितला नाही. ते म्हणे, ठीक आहे. मग थोडंसं अजून पुढे आल्यानंतर एक उंच कडा आहे आणि त्या ठिकाणी खूप खोल दरी आहे ज्यामधनं ज्या दरीत पाहिल्यानंतर तुला दूरवरचे गावं पण दिसतील इतका तो निसर्ग त्या ठिकाणी सुंदर आणि छान आहे. तू तो बघितलास का? तो म्हणे, नाही महाराज, मी नाही बघितला. ते म्हणे, ठीक आहे. त्या पुढे आल्यानंतर एक सुंदर असं तिथे भगवान शंकराचं मंदिर आहे, ते तू बघितलंस का?
तो म्हणतो, नाही महाराज मी घंटानाद ऐकला पण मी शंकराचं मंदिर काही बघितलं नाही. ते म्हणतात हरकत नाही, आता असं कर, तू पुन्हा एकदा या आश्रमाचा एक फेरफटका मारू नये, एक फेरी मारू नये, आणि मी जे सगळं तुला सांगितलं ते अगदी तू मनापासून सगळं नीट बघ आणि मला पुन्हा येऊन त्याचा एक सार सांग की तू तिथे काय काय बघितलंस. आता हा महाराजांनी जे त्याला सांगितलं होतं ते सगळं मनात ठेवून तो युवक त्या ठिकाणून निघतो. आणि मग त्यांनी सांगितले तशा ते छान छान ज्या काही फुलांची त्यांची बाग ती बघतो, अतिशय मोहक आणि अतिशय सुंदर असे पक्षी तो बघतो, त्यांचा किलबिलाट तो बघतो, ते छोटी छोटी पिल्लं बघतो. थोडंसं पुढे आल्यानंतर तो महाराजांनी त्याला जो झरा सांगितला होता तो खळखळ वाहणारा झरा तो बघतो, त्या ठिकाणी तो त्याचे पाय धुतो आणि पाय धुतल्यानंतर त्या कड्यावरनं ते विस्तृत असं निसर्ग सौंदर्य पाहून तो त्या मंदिरात जातो, तिथे भगवान शंकराच्या मूर्तीचं दर्शन घेतो, घंटा वाजवतो आणि त्या घंटानादाचा जो काही आनंद त्याला मिळतो त्याच्याने तो अतिशय प्रफुल्लित होतो, तो एकदम त्याचं मन हे अतिशय प्रसन्न होतं. आणि तिथून मग तो पुन्हा महाराजांपर्यंत येतो आणि महाराजांना आता खूप आनंदाने तो म्हणतो की महाराज आता तुम्ही जे सांगितलं होतं ते सगळं मी अतिशय मनापासून बघितलेलं आहे. महाराज त्याच्याकडे बघतात, त्याला म्हणतात बरं आता मला सांग तुझ्या तोंडातला जो चमचा होता त्याच्यातलं तेल कुठे आहे. तो अवाक होऊन त्या चमच्याकडे बघायलाच लागतो आणि त्याच्या लक्षात येतं की ते जे काही दोन थेंब महाराजांनी त्या चमच्यामध्ये टाकले होते ते मात्र या सगळ्या गोष्टीचा आनंद घेण्याच्या नादामध्ये आनंद घेण्याच्या त्याच्या एक मानसिकतेमध्ये त्याच्याकडनं ते थेंब कधी सांडतात हे त्याचं त्याला समजत नाही. तो खूप निराश होतो आणि अतिशय अपराधी भावनेने तो महाराजांना म्हणतो की महाराज मला माफ करा पण तुम्ही सांगितलेले ते दोन तेलाचे थेंब काही मला सांभाळता आले नाहीत, पण हा जो तुमचा छान आणि असा सुंदर रम्य हा जो आश्रम आहे तो मात्र मी अगदी मनापासून त्याचा आनंद घेतलेला आहे. महाराज त्याच्याकडे बघून हसतात आणि त्याला म्हणतात बाळा तू माफी मागायची गरज नाही, खरं म्हणजे मला हेच पाहिजे होतं की तू तुझ्या त्या दोन तेलाच्या थेंबांना विसरून या इतर सगळ्या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत निसर्गाचे जे सगळे आनंद देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा आनंद तू घ्यावास हीच माझी इच्छा होती. तू मला विचारलं होतंस की सुखी राहण्याचा मार्ग तुला पाहिजे होता, तुझ्या आयुष्यामध्ये कदाचित तुला जर सुखी राहण्याचा मार्ग शोधायचा असेल तर त्याची सुरुवातच ही आहे की तू जे काही दुःखाचे दोन थेंब तुझ्या हृदयाशी कवटाळून ठेवलेले आहेत जे तुझ्या जवळ तू सांभाळून ठेवलेले आहेस आणि तू फक्त जसा तू पहिल्या फेरफटक्यात गेला होतास फक्त त्या दोन थेंबांचा विचार करत तू ते फेरी तू मारलीस आणि त्यावेळेला तुला इतर गोष्टीचा आस्वाद घेता आला नाही, तसंच जोपर्यंत हे दुःखाचे तुझ्या भूतकाळाचे दोन थेंब तू तुझ्या तोंडातल्या त्या चमच्यात धरून ठेवशील तोपर्यंत तुला आनंद देणाऱ्या ज्या निसर्गातल्या लोकांमधल्या परिस्थितीमधल्या इतर गोष्टी आहेत त्याचा तुला खरा आस्वाद घेता येणार नाही आणि तुझा जो घालवलेला जो उत्साह आहे घालवलेला जे आनंद तुझ्या मनातला आहे तो तुला परत मिळवता येणार नाही, त्यामुळे सुखी राहण्यासाठी तुझा मार्ग जर तू विचारशील तर तो इथेच आहे की झालं गेलं विसरून जा आणि नवीन आयुष्याला सुरुवात कर आणि या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायला सुरुवात कर, तुझ्यासमोर काहीतरी लक्ष ठेव आणि त्याप्रमाणे काम करायला सुरुवात कर. हे ऐकून त्या युवकाला आपली जी चूक होत होती जगण्यामधली ती समजते आणि तो महाराजांच्या पाया पडून मोठ्या आनंदी मनाने त्या ठिकाणून वापस येतो. मित्रांनो, ही एक छोटीशी बोधकथा किंवा हा एक छोटासा प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातो आयुष्यात जगण्याचं तत्व आणि जगण्याचं मूल्य कसं जपायला पाहिजे हे आपल्याला या छोट्याशा बोधकथेतून समजतंय. आपण अशाच एखाद्या नवीन बोधकथेसह पुन्हा आपल्यासमोर येणार आहोत, तोपर्यंत मी प्रशांत नानकर आपला निरोप घेतो. आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा आपली भेट लवकरच. धन्यवाद.